हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू अनदर वीडियो ऑफ बेसिक मैकेनिकल इंजीनियरिंग। ईर वीडियो नमुक डील ओवरऑल एफिशिएंसी ऑफ पंप्स एंड टर्बाइन्स सेक्शन। फर्स्ट वन ओवरऑल एफिशिएंसी ऑफ सेंट्रीफ्यूगल पंप। ईर इक्वेशन पढ़ी वे ओवरऑल एफिशिएंसी इट ओ इक्वल टू आउटपुट पावर डिवाइडेड बाय इनपुट पावर। नमुक और पंप मैकेनिकल एनर्जी हाइड्रोलिक एनर्जी आईट कन्वर्ट डिवाइस। सो पंपिन्टे आउटपुट एनर्जी वाटर पावर इनपुट पावर मेकानिकल पावर। सो ईर इक्वेशन नमुक ई रीतीलान साधी अदायद वाटर पावर डिवाइडेड बाय मेकानिकल पावर। कम पंपि आउटपुट वाटर पावर इनपुट मेकानिकल पावर। सो ईर इक्वेशन कूड़ी पढ़ी वे इधर नम्बर प्रॉब्लम सोलवान उपयोग इक्वेशन ओवरऑल एफिशिएंसी ईटा ओ इक्वल टू रो जी क्यू एच डिवाइडेड बाय पी इंटू थाउजेंड। इधर पी मेकानिकल पावर अदय रो जी क्यू एच उपयोगी नाम वाटर पवर फाइंड आउट। इन रोय डेंसीटी जी एक्सलरेशन ड्यू टू ग्राविटी क्यू डिस्चार्ज एच हेड। इन ईर इक्वेशन ताड़ तौसन्ट साधिक्कुम रोजी क्यू एच वैल्यू नमल वाटल अलो वाटिले कन्वेटियान ईर तौस ताड़ वर इन प्रॉब्लम्स श्रद्धि नाम मेकानिकल पवर एपड़ी किलो वाट सब्स्टिट्यूट अदल नमुक ईर वैल्यू अब ओवरऑल एफिशिएंसी वैल्यू किटिपा साध्य। सो ईर इक्वेशन पढ़ी पी एपड़ी अब मेकानिकल पावर किलो वाट सब्स्टिट्यूट नमुक ओवरऑल एफिशिएंसी ऑफ पंपिन्टे रु प्रॉब्लम्स। फर्स्ट प्रॉब्लम ए सेंट्रीफ्यूगल पंप डिस्चार्जेस वाटर अट ए रेट ऑफ 2000 लीटर पर सेकंड अगेंस्ट ए हेड ऑफ 18 मीटर व्हेन रणिंग अट 300 आरपीएम। Calculate the power required to run the pump if the overall efficiency of pump is 40%. So, ईयर प्रॉब्लम सोल्व वी आदि नमुक ओर गिवन डाटा ए सेंट्रीफ्यूगल पंप डिस्चार्जेस वाटर अट ए रेट ऑफ 2000 लीटर पर सेकंड। सो ई तंदिरिक्कुन्नत डिस्चार्ज आदिने क्यू रिप्रेजेंट वैल्यू एडुत्तु एझुती क्यू ईक्वल टू 2000 लीटर पर सेकंड। इन ईयर वैल्यूवे एप्पोळुम मीटर क्यू पर सेकंडिल वेणम नमुक्क सब्स्टिट्यूट चेय्यान। सो लिटर पर सेकंडिने मीटर क्यू पर सेकंडिले कन्वर्ट तंदिरिक्कुन्न वैल्यूवे 1000 वच्च डिवाइड चेय्या। सो नमुक्क किट्टुन्नतान 2 मीटर क्यू पर सेकंड। नेक्स्ट वण अगेंस्ट ए हेड ऑफ 18 मीटर। सो हेड एन्नुळ्ळत डायरेक्ट गिवण आण हेड एच ईक्वल टू 18 मीटर वेन रण्णिंग अट 300 आरपीएम। सो इविडे आरपीएम गिवण आण अतिने एन एन्नाण रिप्रसेंट चेय्या एन ईक्वल टू 300 आरपीएम। Calculate the power required to run the pump. So pump run ചെയ്യാനായിട്ടുള്ള mechanical power ആണ് നമുക്ക് ഇവിടെ find out ചെയ്യേണ്ടത്. If the overall efficiency of pump is 40%, overall efficiency given ആണ്. Eta O equal to 40%, that is equal to 0.4. നമുക്ക് അറിയാവുന്ന ഇക്വേഷൻ ഇതാണ്. Eta O equal to rho g qh divided by p into 1000. ഇതിൽ p ആണ് നമുക്ക് find out ചെയ്യേണ്ടത്. So p equal to rho g qh divided by eta O into 1000. Rho എന്നുള്ളത് 1000. जी ए 9.81 क्यू ए गिवन आ 2 एच हेड वैल्यू 18 डिवाइडेड बाय ईटा ओ 0.4 इंटू 1000 नमुक कैल्यू 882.9 किलोवाट। सो ई रीती नमुक मेकानिकल पावर ओवरऑल एफिशिएंसी इक्वेशन उपयोगी फाइंड आउट साधी। नेक्स्ट प्रॉब्लम ए सेंट्रीफ्यूगल पंप डिस्चार्जेस वाटर अट 120 लीटर पर सेकंड अगेंस्ट ए हेड ऑफ 30 मीटर। सो ईर सेंटनसी नमुक सेंट्रीफ्यूगल पंपिन्े डिस्चार्ज अद हेडमेड़ा डिस्चार्ज क्यू ईक्वल टू 120 लिटर पर सेकंड। या लिटर पर सेकंडे मीटर क्यू पर सेकंडे कन्वर्ट अभी 1000 डिवाइड। सो नमुक वरुद 0.12 मीटर क्यू पर सेकंड हेडि वैल्यू 30 मीटर दैट इज एच ईक्वल टू 30 मीटर। दि पवर रिक्वयर्ड इज 50 वाट। सो इवे मेकानिकल पवर गिवन आ पी ईक्वल टू 50 वाट। या ऑलरेडी परू प्रॉब्लम चयोड़ मेकानिकल पवर को वाटिल वेम सब्स्टिट्यूट। सो वाटे किलो वाटिले कन्वेटियान इंटू 10⁻³। सो 50 इंटू 10⁻³ किलो वाट। इन नमक फाइंड आउट ओवरऑल एफिशिएंसी। सो ओवरऑल एफिशिएंसी ईटा ओ इक्वल टू रो जी क्यू एच डिवाइडेड बाय पी इंटू 1000 इवे या 1000 वैल्यू एन विटुपी। सो अदी 1000 इन वैल्यूस सब्स्टिट्यूट 1000 इंटू 9.81 इंटू 0.12 इंटू 30 डिवाइडेड बाय 50 इंटू 10⁻³ इंटू इवड़ोर 1000 कूड़ी वरू अदी नोट नमुक वैल्यू आ 70.6%। सो ई रीती नमुक ओवरऑल एफिशिएंसी फाइंड आउट साधी। नेक्स्ट वण ओवरऑल एफिशिएंसी ऑफ टर्बाइन।
നമുക്ക് അറിയാം ടർബൈൻ എന്നുള്ളത് പമ്പിന്റെ ഓപ്പോസിറ്റ് വർക്കിംഗ് ആണ്. അതായത് ടർബൈൻ ഹൈഡ്രോളിക് എനർജിയെ മെക്കാനിക്കൽ എനർജി ആയിട്ട് കൺവേർട്ട് ചെയ്യുകയാണ് ചെയ്യുന്നത്. അതേസമയം പമ്പിൽ മെക്കാനിക്കൽ എനർജിയെ ഹൈഡ്രോളിക് എനർജി ആയിട്ട് കൺവേർട്ട് ചെയ്യുന്നു. സോ ടർബൈൻ്റെ ഓവറോൾ എഫിഷ്യൻസിക്കുള്ള ഇക്വേഷൻ വരുന്നത് ഈ ഒരു പമ്പിൻ്റെ ഓവറോൾ എഫിഷ്യൻസിയുടെ റെസിപ്രോക്കൽ ആയിരിക്കും. സോ ഇക്വേഷൻ നമുക്ക് വരുന്നതാണ് ഈറ്റ ഓ ഈക്വൽ ടു പി ഇൻറ്റു 1000 ഡിവൈഡഡ് ബൈ റോ ജി ക്യൂ എച്ച്. സോ ഇതിൽ നിന്ന് നമുക്ക് ഓവറോൾ എഫിഷ്യൻസി ഓഫ് ടർബൈൻ എന്നുള്ളത് ഈ രീതിയിൽ എഴുതാനായിട്ട് സാധിക്കും. അതായത് മെക്കാനിക്കൽ പവർ, ഞാൻ അതിനെ ഷോർട്ടായിട്ട് എം പി എന്ന് എഴുതുകയാണ്, ഡിവൈഡഡ് ബൈ വാട്ടർ പവർ. സോ ഈ രീതിയിലുള്ള ഇക്വേഷൻ കൂടി നിങ്ങളൊന്ന് പഠിച്ചു വയ്ക്കാം. ഇനി നമുക്ക് ഓവറോൾ എഫിഷ്യൻസി ഓഫ് ടർബൈൻ്റെ ഒരു പ്രോബ്ലം നോക്കാം. എ പെൽട്ടൺ ടർബൈൻ വർക്കിംഗ് അണ്ടർ എ ഹെഡ് ഓഫ് 55 മീറ്റർ പ്രൊഡ്യൂസസ് 25 മെഗാവാട്ട് അറ്റ് 500 ആർ പി എം. സോ നമുക്ക് ഫസ്റ്റ് സെൻറ്റൻസിൽ നിന്ന് ഹെഡ് പവർ ആർ പി എം എന്നിവ എടുത്ത് എഴുതാം. ഹെഡ് എച്ച് ഈക്വൽ ടു 55 മീറ്റർ, പി ഈക്വൽ ടു 25 × 10⁶ വാട്ട്. കാരണം ഇവിടെ മെഗാവാട്ട് എന്നാണ് തന്നിരിക്കുന്നത്. മെഗാവാട്ടിനെ വാട്ടിലേക്ക് കൺവേർട്ട് ചെയ്യാനായിട്ട് ഇൻറ്റു 10⁶ ചെയ്യണം. ഇനി പ്രോബ്ലംസ് എപ്പോഴും നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത് കിലോ വാട്ടിലേക്കാണ്. സോ കിലോ വാട്ടിലേക്ക് വരുമ്പോഴേക്കും നമുക്ക് വരുന്നത് 25 × 10³ കിലോ വാട്ട് എന്ന് വരും. ഇനി ആർ പി എം എൻ ഈക്വൽ ടു 500 ആർ പി എം. കാൽക്കുലേറ്റ് ദി ഡിസ്ചാർജ്. ഇനി ഇവിടെ നമുക്ക് ഓവറോൾ എഫിഷ്യൻസി കൂടി തന്നിട്ടുണ്ട്. ഓവറോൾ എഫിഷ്യൻസി ഓഫ് ദി ടർബൈൻ ഈസ് 85%. സോ ഈറ്റ ഒ ഈക്വൽ ടു 85%, ദാറ്റ് ഈസ് ഈക്വൽ ടു 0.85. സോ ഡിസ്ചാർജ് ഫൈൻഡ് ഔട്ട് ചെയ്യാം. നമുക്കറിയാവുന്ന ഇക്വേഷൻ ഇതാണ്, ഈറ്റ ഒ ഈക്വൽ ടു പി ഇൻറ്റു 1000 ഡിവൈഡഡ് ബൈ റോ ജി ക്യൂ എച്ച്. ഇതിൽ നിന്ന് ക്യൂവിനുള്ള ഇക്വേഷൻ മേക്ക് ചെയ്യുക, പി ഇൻറ്റു 1000 ഡിവൈഡഡ് ബൈ റോ ജി ഈറ്റ ഒ എച്ച്. ഇതിലേക്ക് വാല്യൂസ് എല്ലാം സബ്സ്റ്റിറ്റ്യൂട്ട് ചെയ്തു, നമുക്ക് കിട്ടുന്നതാണ് 32.70 മീറ്റർ ക്യൂ പെർ സെക്കൻഡ്. സോ ഈ രീതിയിൽ നമുക്ക് ടർബൈൻ്റെ ഓവറോൾ എഫിഷ്യൻസിയും ആ ഒരു ഇക്വേഷൻ ഉപയോഗിച്ച് ഡിസ്ചാർജും ഫൈൻഡ് ഔട്ട് ചെയ്യാനായിട്ട് സാധിക്കും.